नमस्कार मित्र शमशेर, क्या आपण पाहता महाराष्ट्र जीवन न्यूज। लोकसभेची आज मतमोजणीचा महत्वाचा टप्पा पार पडला आहे। लातूर लोकसभेसाठी डॉक्टर शिवाजी काळगे आणि सुधाकर संगारे यांच्यामध्ये मोठी चुरस होती। खरं पाहिलं तर इंडिया आणि एनडीए या दोन पक्षांमध्ये मोठी चुरस होती आणि या चुरशीचा अंतिम निकाल आता जवळपास झालेला आहे। डॉक्टर शिवाजी काळगे हे काँग्रेसचे विजयी घोषित करण्यात आलेले आहेत। त्या पार्श्वभूमीवर आपण काही मतदार आहेत, काही कार्यकर्ते आहेत, काही ग्रामीण भागातील आहेत, तर अशा सर्व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं उत्साहाचं वातावरण आपल्याला दिसून येतंय। एकंदरीत त्यांच्या भावना काय आहेत आणि कशा पद्धतीनं ते यावरती भावना आपल्या व्यक्त करतात ते आपण विचारणार। सर, आज डॉक्टर शिवाजी काळगे यांचा विजय निश्चित झालेला आहे, त्या पार्श्वभूमीवर आपण काय सांगाल? आज या ठिकाणी 2024 ची लोकसभा, मी असं म्हणेन महाराष्ट्रातला सर्व शेतकरी ज्यांना मागचे 2 वर्ष झालं कापूस निर्यात बंदी किंवा सोयाबीनचा भाव पाडून ठेवला आणि राजकीय सत्ताधाऱ्यांनी केंद्रापासून ते राज्यापर्यंत शेतकऱ्याचं मतदान गृहीत न धरता शेतकऱ्यांचा कांदा निर्यातीपासून कुंडी केलेली होती भावाची, मी असं म्हणेन की हुकुमशाहीच्या विरोधात लोकशाहीचा हा विजय झालेला आहे। डॉक्टर शिवाजी काळगे यांनी म्हणजे आधीचा जो BJP चा उमेदवार होता शंगारे, त्यांनी 2,90,000 ची लीड तोडून यावेळेस डॉक्टर शिवाजी काळगे साहेबांनी 72,000 ते 75,000 ची लीड मिळवून सर्वसामान्य माणसाला एक न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा सर्व शेतकऱ्यांचा, गोरगरीब जनतेचा आणि लोकशाहीचा विजय आहे, मी असं म्हणेन। नक्कीच सर, शेतकऱ्यांचा द्वेष, युवा कार्यकर्त्यांचा द्वेष, बेरोजगारी, या सर्वांचा जो द्वेष आहे तो या मतदानामधून व्यक्त केला असं आपल्याला म्हणायचं। या सरकारनं विकासाच्या मुद्द्यावर कमी व धर्माच्या नावावर जास्त या देशामध्ये तेढ निर्माण केली। भारत देशाची संस्कृती म्हणजे 18 पगड जातीचा देश म्हणून ओळखला जात होता आणि इथं सगळ्यांची बेटी रोटी आणि एका ताटामध्ये जेवलेला हा सर्व समाज होता, परंतु आज इथं इतका तेढ निर्माण झालेला आहे। तर मी असं म्हणेन की लोकांनी ज्या प्रकारे राज्यामध्ये 2 पक्ष फोडून 1-2 उपमुख्यमंत्री व 1 मुख्यमंत्री तयार करण्यात आला, त्यावेळेस कुठल्याही सामान्य जनतेच्या भावनेचा विचार न करता फक्त स्वतःचे घर भरव आंदोलन चालू ठेवण्यात होते। मागचे 5 वर्ष तरुणांच्या हाताला रोजगार नसल्यामुळं लोकांची एक नाराजीची लाट होती आणि ते सर्व लोकांनी यांना धर्मावर, केवळ एका कुठल्याही धर्मावर, जातीवर राजकारण न करता वापस पुन्हा विकासाच्याच मुद्द्यावर इलेक्शन लढावं लागेल हे सिद्ध करून दाखवले। पुन्हा मी तुमच्याकडे येतो, आपल्यासोबत अजून काही कार्यकर्ते आहेत, आपल्यासोबत हरंगुळचे आनंदजी पवार आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। पवार साहेब काय सांगाल, आज हा विजय झालेला आहे, या विजयाच्या पार्श्वभूमीवर आपण आपला आनंद कशा पद्धतीने व्यक्त कराल, काय शुभेच्छा द्याल? सहकार मोर्चे दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि भावी मुख्यमंत्री म्हणून अमित भैया देशमुख साहेब आणि युवकांचे धडकन धीरज भैया देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविली गेली काळगे साहेबांनी। त्याच्यामध्ये त्यांनी सर्व धर्मसमभाव हे ठेवला आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्रत्येक कार्यकर्त्याला संपर्क करत त्यांनी सर्वांना हे केलं आणि 2,90,000 ची लीड तोडून 70,000 ते 75,000 ची लीड घेतली आणि मी भावी मुख्यमंत्री असे शुभेच्छा देतो साहेबांना, धन्यवाद। धीरज देशमुख, विलासरावजी देशमुख, दिवंगत लोकनेते विलासरावजी देशमुख यांचं जे कार्य होतं त्यांच्या कार्याचा वसा आम्ही घेतलाय। धीरज देशमुख असतील, दिलीपरावजी देशमुख असतील, अमित भैया देशमुख असतील, या नेतृत्वावर आम्ही विश्वास ठेवून, या विश्वासावर आम्ही ही खरं तर निवडणूक म्हणजे लढवली आहे आणि काळगे साहेबांना साथ दिली असं यांचं म्हणणं आहे। आपण पुन्हा यांच्याकडे जाऊ। सर, येणाऱ्या 5 वर्षामध्ये आता आपल्याकडनं आपल्याला काय अपेक्षा आहेत खासदाराकडून? खासदाराकडनं लातूरमधल्या संपूर्ण शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी लोकसभेमध्ये मांडावे आणि जे फक्त गुजरातलाच कांद्याची निर्यात बंदी आहे म्हणजे आयात आहे आणि निर्यात बंदी पूर्ण भारताच्या कांद्यावर बंदी केली आहे, कांद्याचा प्रश्न, सोयाबीनच्या भावाचा, हमी भावाचा प्रश्न, ज्या पटीमध्ये इतर महागाई वाढत आहे त्या पटीमध्ये शेतीमाल वाढणं गरजेचं आहे, शेतकरी जिवंत राहणं गरजेचं आहे, एवढे सुद्धा प्रश्न आणि लातूरच्या लोकसंख्ये बघून येणाऱ्या काळातला पाण्याचा प्रश्न, यांनी 2 मुद्दे महत्वाचे आहेत लातूरच्या लोकांसाठी, एकतर पाण्याचा प्रश्न आणि शेतकऱ्याचा लोकसभे मांडायचा प्रश्न। नक्कीच, तर लातूरमध्ये खरं पाहिलं तर बाजार समिती ही प्रसिद्ध आहे आणि बाजार समितीचा प्रश्न असेल किंवा एकंदरीत देशामधल्या शेतकऱ्यांचा प्रश्न असेल तोही मार्गावर लावावा, त्याचबरोबर लातूरचा महत्वाचा प्रश्न म्हणजे पाणी प्रश्न आहे, तो पाणी प्रश्नही मार्गी लावावा अशाही अपेक्षा इथल्या युवा कार्यकर्त्यांनी, युवा वर्गांनी आणि युवा मतदारांनी सुद्धा व्यक्त केलेल्या आहेत। बघूयात आता डॉक्टर काळगे यांच्या आशेला कितपत सत्य उतरत आहेत। कॅमेरामॅन आदित्य वसाळेसह मी तुळशीराम शेळके, महाराष्ट्र जीवन न्यूज, लातूर।